उपमुख्यमंत्री अजित पवारांवरती रोहित पवारांनी बोचरी टीका केली आहे. भाजपनं अजित पवार यांना लोकल नेता बनवलंय. शरद पवार यांच्या नेतृत्वात काम करायचं तेव्हा अजित पवार महाराष्ट्रभर फिरायचे, पण मात्र सध्या ते बारामतीमध्ये अडकलेले आहेत असं रोहित पवार यांनी म्हटलंय. अजितदादांना लोकल नेता भाजपने बनवलेला आहे. अजितदादा आणि त्यांचा जे सर्व नेते काय म्हणत होते पवार साहेबांबद्दल, वयाबद्दल सांगितलं होतं. 84 वयाचा जो युवा आहे आमचा, 50 ते 60 सभा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये घेणार आहेत आणि महाराष्ट्रात ते फिरणार आहेत पवार साहेब. पण अजितदादा कुठे आहेत तर बारामती मतदारसंघामध्ये आहेत. इतर जे पक्ष आहेत मित्रपक्ष त्यांच्या बरोबरचे कदाचित दादांना बोलू नये असं कार्यकर्त्यांचं मत असावं, कारण का दादांबद्दल एक फार नकारात्मक वातावरण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. नाही तर दुसरा विषय की बारामती मतदारसंघामध्ये दादा आणि त्यांचा उमेदवार कुठेतरी 3-3.5 लाखाली मागे दिसतोय आणि येत्या काळामध्ये राजकीय दृष्टिकोनातून त्यांना खूप मोठ्या प्रमाणात अडचणी भाजपच निर्माण करेल असं आम्हाला वाटतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.